पुढची बातमी. गुलबर्गा येथील सभेत एमआयएमच्या माजी आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटतात. अशातच बुलढाण्याच्या एका मुस्लिम युवकाने वारिस पठाण यांना आपल्या फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून वेगळ्याच शब्दात उत्तर दिलंय. या युवकाचं नाव सय्यद इक्बाल असून तो धाड येथील रहिवासी आहे. वारिस पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं म्हणून ते मागून मिळत नसतं तर हिसकावून घ्यावं लागतं. आता फक्त वाघिणी पुढे आल्यात तर तुम्हाला घाम फुटलाय, तर आम्हीही सोबत आलो तर काय होईल? आपण 15 कोटी असून 100 कोटींना भारी पडू असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर बुलढाण्यातील सय्यद इक्बाल या युवकाने आपल्या फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून पठाण यांना उत्तर दिलंय की आम्ही आपल्या 15 कोटींमध्ये सहभागी नाही, आम्हाला 100 कोटींवर भारी पडायचं नाहीये. या 100 कोटींमध्ये असे काही कोटी आहेत ज्यांना आम्ही जीवनापेक्षा जास्त प्रेम करतो आणि आम्ही 15 कोटींच्या न्याय हक्कासाठी लढवून आमच्या सुख दुःखात आमच्या सोबत उभे राहतात. आजपर्यंत काळा चष्मा लावून व्यर्थ बोलणं आणि दुकानाचं उद्घाटन करणं याशिवाय काय केलं? आणि आमदाराच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात आपण मुस्लिम समाजासाठी काहीच केलं नाही. मी अंधभक्त नाही जो धर्माच्या राजनितीमध्ये पडणार, अशा शब्दात वारिस पठाण यांना उत्तर देण्यात आलंय. सय्यद यांनी फेसबुकवर दिलेल्या उत्तराची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे, तर मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशंसा होत आहेत. ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है, जो बुराई पे उतरे वो इंसान बुरा है. माझं नाव सय्यद इक्बाल, राहणार धाड, तालुका जिल्हा बुलढाणा. वारिस पठाण जे 15 कोटीबद्दल जे काल बोलले मी त्याचा जाहीर निषेध करतोय. वारिस पठाण स्वतः आत्मचिंतन करावा जे ज्याच्याबद्दल जे बोलले आणि जे मोठे मोठे गोष्टी बोलतात ते त्याच्याबद्दल मी त्यांना इतकंच बोलतोय का वारिस पठाण तुम्ही आज देशामध्ये शाहीन बाग NRC बडे बडे आंदोलन चालू आहे, तुम्ही कुठे आहे, कुठे होते तुम्ही? आतापर्यंत तुम्ही काही दिसले नाही आणि आता मुस्लिम समाजचे मोठे नेते म्हणून रोडवर येऊ राहिले. मी माझी फेसबुक पोस्टद्वारे वारिस पठाण उत्तर दिलेले आहे. 15 कोटीबद्दल जे बोलले, 15 कोटीमध्ये मी नाही, माझा परिवार नाही, माझे नातेवाईक नाही, मुस्लिम समाजचे कोणतेही लोक नाही. आणि वारिस पठाण जे बोलतात तुम्ही, तुमची राजकीय पोडी तुम्ही सेकणं बंद करा.